अशा गौरव दिनानिमित्त आपला हर हुन्नरी गौरव निघालाय मराठी साहित्य संमेलन भरवायला. चला तर बघूया आपले चौघुले काका त्याला त्यात कशी साथ देत आहेत ते. हा धमाका घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले, फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भर. बेटा छे तू हे काय बनवतेस तू? बाबा काय? बाबा मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू वा 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 बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी हजार वेळा सांगितलंय हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा. हा पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचा पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा, हा किमान झोप काढ. पण काय करू बाबा मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करे करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला. कळलं तुला? नको नको बाबा. हा त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बर बर ठीक आहे बनव बनव. हा गौऱ्याला तुला कसं कळतं ग? गौऱ्याला तुला कसं कळतं नेहमी? बाबा डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौरी एकटाच आहे. मला अजिबात आवडत नाही हा. हा का आलाय सांग आधी. गौऱ्या इकडे, गौऱ्या इकडे ये ना. ऐक लागलं लागलं, तुझी सगळी तयारी झाली आहे ना गौऱ्या? झाली पण मी नंतर येतो, चल जातो. आपलं महत्वाचं काम आहे की नाही हे बघ. तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. काय झालं? मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो काय झालं बाबा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला. मजे पण कस करतो हा? असं कोण असतं मुस्तफा मुस्तफा असं कोण असतं कस करतोय? अरे बाबा शांत, कसला भारी पंच होता ब्रह्मकमळ असं वगैरे बोलल्या, कसला भारी पंच होता गौऱ्या? का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? बाबा सांग ना. बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट बाबा. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे, वाचा बसली त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे या. काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय फुटाणे चाळीची फाटलेली रॅकेट? म्हणजे फाटलेली रॅकेट माझी फाट. याला सांग माझ्या नादाला लागू नको, मार खाईल हा आधी सांगतोय. नको ना गौऱ्या कामाचं बोल ना. तुझा बाप सांग, तुझा बाप कसा बोलतो मला मग? हा तुझा बाप एकटा शाणा आहे का? आम्हाला काय येत नाही. कामाचं बोल ना. कामाचं त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे, गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. काका कोण वॉचमन आहे? दिवाळी मागायला आलायस? नाही नाही. कुठलं कॅरेक्टर आहे? नाही बसू का? हा बोला काका. आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे? नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग? साहित्याला तो माल म्हणतो, ह्या क्षणाला स्किट संपव असं असं नाही वाटत तुला? नाही बाबा. ए बाळा इकडे बघ. काका मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे, तुम्ही मला मदत कराल का? इतकं सोपं आहे ते. सोपं आहे गौऱ्या. कसं म्हणशील? म्हणतो बरे काकाश्री. आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे, तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी. ही सणावेवी चेची वेवी साधल असावी असावी ही विनंती.
धनी, ओ धनी, धनी, अड़गुले मड़गुले सोन्याचे कड़गुले, अड़गुले मड़गुले सोन्याचे कड़गुले, अरे बाप रे हे तर कपास उसलेले चौगुले. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहित, माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी सॉरी. नीट बोल ना. बोलतो बोलतो. काय प्रॉब्लेम आहे का? आता निघू दे त्याला. बाबा काका बस काका, तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. बाबा मी त्याला मदत करते. हो, मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मगाशी ते कागदाचं राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाबा. स्वागत कक्षात ठेवणार होता मी. ऐक ना बाळा, तू नाल्यात हात घातलास ना, हात फक्त बरबटणार, दुसरं काही होणार नाही, हाताला काही लागणार नाही. ऐक माझं, लक्षात घ्या, मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार, ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा, एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच करणार आहेस तू? हो सांगतोय का तुम्हाला, मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. त्यासाठी एक मंडळ लागतं, कार्यकारिणी मंडळ लागतं, ते आहे का तुझ्याकडे? आहे ना, सगळी तयार, सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा, अजून कोण आहे? रशीद टायरवाला, आर्यन कार वॉशवाला, त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा कसला आवाज आला बाबा? स्किटनी गच्चीवरून उडी मारली बोलतोय. गेलं गेलं मेलं स्किट मेलं. नाही गफूर टायरवाला, अब्दुल चिकनवाला, हे माणसं ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना, जा ना बाबा, तू नाही जमणार. तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना, ते सगळे स्पॉन्सर आहेत, लक्षात ठेवा. स्पॉन्सर सगळे. बाबा गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरव दाखव ना. काय गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा हे काय, याच्या सगळी तयारी आहे. हे काय पण ही आपली पत्रिका? फालतू गोष्टी ना, मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला, मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं, व्यासंग लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा तुला, जा. अरे मी वाचली आहेत सगळी पुस्तकं, वाचली आहेत मी. अरे बाळा जा तू, नको ह्याच्यात वाचली. अरे खरंच वाचली आहेत. तू खरंच वाचलेस का सगळं? हो 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 हो. जा जा, खरंच वाचलीत का बाळा, असं नको करूस ना बाळा. होय 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 होय. वाचली बोलू ना, परत परत येते काय विचारताय? वाचले बोलू ना, वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा विषय संपला. बर. अरे हे काय? सॉरी बाबा, सॉरी सॉरी. त्याची तयारी म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? वा, माझी तयारी झाली, तुम्ही विचारा मला बिंदास. अरे अरे ह्याच्यातली चरबी मग किती आहे? पहाड कोणीचे आयशाबा. हा, तर तू सगळा अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे? साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे? काय तयार केलं तू? पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. ही काय काय आहे त्याच्यात मला सांग. दिवसभर आहे ना. हा, किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याची लिस्ट आहे. हा म्हणजे लिस्ट आहे. काय काय? साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार? पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा साहित्य दांडू निघेल. काय काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू. हा म्हणजे ते असं घेताना खांद्यावर इकडे तू दे, शेजारच्याला देतो. एक बरोबर, इकडे बस. साहित्य दांडू. साहित्य दिंडी म्हणतात त्याला, दिंडी. साहित्य दिंडी म्हणतात. अरे हाय भाय, पंचपक्वान्न का टाम भराव आहे मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार? बोल. काय नाही, मी आता येऊ का? जाऊ घरी. नाही नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल चल बोल, पुढे वाच, काय काय करणार आहेस पुढे? नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल. 9 वाजता ब्रेक होणार, नाश्त्याचा ब्रेक होईल. त्याच्यानंतर पर्सनल वाच सुरू होतील. सॉरी, एवढं पाठ होत नाही तुझं. पर्सनल वाद म्हणशील? पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला?
किती तरह समजो, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा एवढं ओके. आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. गद्य आणि पद्य हे आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेकरवरून आदळल्यानंतर पोटात कसं होतं, गद्य 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 गद्य, त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे, पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा चार्टच घेणार आहेत. बघ हेच आहे, अरे हेच आहे, अरे चांगला सांगितलं होतं. रिक्षा मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? मीरा रोडला गेले. बस बस स्टेशन आ गया. बस बस तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण, ते गेले मीरा रोडला. बरोबर दिलं उत्तर, बरोबर दिलं ना. मला माहिती ना, मी स्वतः माझ्या असं मी उत्तर सांगितलं त्याला. म्हटलं हा मारतोय, हा मारतोय, मारतोय हा. गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे रा, असं कोणी मारत का? मीरा रोड स्टेशनला गेला तिकडनं एक शेजन दहीसरला गेला असं घरी गेला असता. परत आलाय सेट वरती मला मारायला, असं कोणी मारत का यार? मला आजपर्यंत कोणी मारलं असं? खूप मार खायचंय बाळा तुला अजून. मी पुढच्या वर्षी नाही बाळा. असं कसं गद्य पद्य तुला आलेलं नाहीये? ओके, आता मी तुला वेगळं विचारणार आहे. तुझं म्हणतोस ना तुझं वाचन झालंय, मला सांग अरुण साधू कोण होते? ते हिमालय स्केट करायचे. अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं मला. हिमालय स्किट करायचे. अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू. मुखवटा या कादंबरीचे लेखक, किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू, झिप्रिया या कादंबरीचे लेखक अरुण साधू. लक्षात आलं तुझ्या? याला आलेलं नाहीये. माती खाल्ली आहे त्यांनी. काय नाही, काय नाही केलं. हा आता तू मला सांग, आता गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न, तुला आवडतो ना मला गाळलेल्या जागा भरायच्या? सोपा प्रश्न. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंब टिंब आहे. साडू आहे. साडू आहे, साडू आहे. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे. चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे हे जे गीत ज्यांनी लिहिलं त्याचे कवी, कळलं? आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे. लक्षात आलं? आपलं काही कळलेलं लक्षात? याला काहीही माहित नाहीये. अरे कडक पाव घरी येतात ना, कडक पाव ते ज्यात बांधलेलं असतात तेवढं तरी वाचन करत जा रे, तेवढं तरी पेपर वाचत जा. आता आता वेगळा प्रश्न बाळा. कोसला कानावर गेले कधी? कोल्स हे माहित आहे. कोण बोल सांग कोसला? हा मी पिकनिकला गेलो ना की बार्बीक्यू कोसल्यावर गरम करतो. हा अरे तो कोळसा रे गाढवा. बापरे मी विचारतोय तो कोसला कळतय का? कोसला म्हणजे ऐका ना, भालचंद्र नेमाडे का कधी गेलाय कानावर ना? नाही ना. हा भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी आहे ती कोसला नावाची. याला काय येत नाही बाबा, तुम्हाला काही तुम्हाला घाबरतोय? घाबरतोय तुम्ही अंगावर जाऊ नका ना. हो का रे बाळा? मी पुढच्या वर्षी येतो ना. आता ऐक ना, पुढच्या वर्षी कसला खरंच मला घाबरतो. मला सगळं मी सगळं अभ्यास करून आलो. मी आता काही तुला करणार नाही, काही हात सुद्धा लावणार नाही. हा मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नुकत्याच वाचलेल्या पाच कादंबऱ्यांची नावं सांग किंवा पाच पुस्तकांची नावं सांग. हा सांग. गौरा मी पाठ करून घेतले. कुठली पुस्तकं वाचलीस? येते का तू देव्यानी? कुठलं ना? येते का तू देव्यानी? ययाती आणि देवयानी. घेऊन चाललंय भुर्जी पाव खायला घेऊन चाललंय ययातीला. ययाती आणि देवयानी. ययाती आणि देवयानी काही याला माहित नाही. मारू नका. दुसरं नाव सांग. आता आठवलं, आठवलं. आता जस्ट वाचले. काय? व्यक्त्याने वल्ला. व्यक्त्याने वल्ला, व्यक्त्याने वल्ली, पु ल देशपांड्यांचं हे आलेलं नाहीये तुला. लक्षात घे. हा शून्य आहे, शून्य अक्कल आहे तुला. लक्षात आलं? निघ याला काय निघ, काही गरज नाही याची. येते मला आठवत, तुम्ही मला नकाला मारू असं मला सगळं आठवतंय. सांग ना. आता राक्याने लिहिलेलं आहे, कालच माझ्याकडनं करून घेतलं. काय? ती आणि तिची गच्ची. हे राक्याने पुस्तक लिहिलंय? हा ती आणि तिची गच्ची. अरे तो हसरी तरी होतो ना पण.
त्याने तो घरी बसून दिली ती आणि तिची गच्ची. अरे ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं का? त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा. अरे याला हाकल ग, मला कंटाळा येतो ग मारून याला. बाबा ऐक, नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल. ऐक, त्याला माहिती आहे, त्याला तर आठवत नाहीये ना. त्याचा कवितांचा पण अभ्यास झालाय, त्याच्याबद्दल विचार. कवितांचा अभ्यास झालाय? हो. कविता वाचलीस का? काही कानावर पडली आहे? एकच कविता माहिती आहे. काय काय? हिरवे हिरवे गाल मालूचे. हिरवे हिरवे गाल मालू गाल मालूचे हिरवे हिरवे चुकते माझं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. अशी कविता आहे, बालकवींची कविता आहे ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे काय? प्रियदर्शनी खेळत होती. अरे ही प्रियदर्शनी हिंत डाक धिंत डाक ती प्रियदर्शनी नाही, फुलराणी खेळत होती. तुम्ही बोलला ना? अरे ती फुलराणी नाही, जुनी जुनी ओरिजिनल फुलराणी. लक्षात झालं तुझ्या? याला काही माहित नाही, याला याला हायकू माहित नाही, याला कविता माहित नाही, याला चारोळ्या माहित नाही, लेख माहित नाही, ललित लेख माहित. याला घरी काय? तू घरी जा. मला माहित आहे, जा बाळा. मला ललित लेख माहित आहे. मला ललित लेख माहिती आहे. राख्याने लिहिला. हा शेवटचा चान्स, नाही तर खून होणार. शेवटचा चान्स आहे. राख्याने लिहिलाय. हा, माय व्हेर इज माय नोट? निर्बोल रे व्हेर इज माय नोट नाही ते हे राख्याने लिहून दिले मला. मला बोलाय वाच म्हणून आपल्याला लागेल. वाचून दाखवू. हाय भाई लोक, मी राख्या. काय सुरुवात आहे, क्या बात आहे. ललिता लेखाचीच हाय भाई लोक कैसे मी राख्या. वा सुंदर. त्या दिवशी मी उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार, कडकी मी आटा केला, परत लादी पुसली. मग बाहेर आलो, कामावर जाणाऱ्या लोकांना म्हटलं अरे किधर सगळं काम पे जा रे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली, मी तिथंच उभा. काय भाई लोक आगे? वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेवढंच करत राहिलो. अशी 7-8 वर्ष निघून गेली. सकाळ झाली, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. अरे यार, कडकी मी आटा गेला, लादी पुसली. मग म्हटलं काय करूया, गौऱ्याला फोन करूया. पीटीओ तर गौऱ्या किधर आहे? मी बोलला मी शूट पे. ठीक आहे, शशी को फोन करू. शशी किधर आहे रे? शशी बोलला मी पण शूटला आहे. तुम्ही जाड्याको फोन करताव? जाड्या काय रे? जाड्या बोलला मी लिख राहू, बाद में फोन करताव. मग मी मोठे सरांना फोन केला. मोठे सर, मी सातारला आलो आहे. मोठे सर बोलले वा वा वा, मी मुंबईला आहे. गोस्वामी सरांना मेसेज केला, सर हाय गुड मॉर्निंग राकेश. सर म्हणले अरे वा वा वा, ब्लॉक. मग मग परत सकाळी उठलो, पीटीओ, ब्रश केला, चहा प्यायली, हरी सांडली. मग चहा सांडली, बोलले यार कडकी मी आटा गेला. आमिर दादाला फोन केला, अरे भाई हॅपी बर्थडे. दादा बोला अरे गेल्या महिन्यात झाला. सोनाली ताई, सगळ्यात आधी मला असं सांगायचं आहे चेतना, मी तुझ्यासाठी पार्लर काढणार आहे. आणि मी कधी ना कधीतरी स्वप्न, मी थ्रेडिंग शिकली आहे आणि माझे असे हात शिवशिवतात की मी येतेच आता स्टेजवर आणि करतेच तुला मदत. तुझे कसे मध्येच हात शिवशिवले एकदा गौरवला मारायला, कशी तू अशी वीज सळसळत जाते तशी झेप घेऊन एकदम त्याला मारायला गेलीस. फारच मजा वाटली ते बघून. समीर तू धन्य आहेस, कारण तुझा स्टार्टअप पार स्टेशनला जाऊन पोहोचला. आउटस्टँडिंग, फार मजा आली बघताना. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगावं असं वाटतं, समीर तू, चेतना आणि गौरव, तुम्ही तिघही या स्किटच्या निमित्तानं इतक्या महत्वाच्या मराठी लेखकांची पुस्तकांची नावं घेता की विस्मृतीत चाललेल्या कितीतरी कादंबऱ्यांची आठवण होते. म्हणजे हास्यजत्रा पाहताना आम्ही नुसतेच हसत बसतो असं नाही आहे, पण एखाद दिवशी एपिसोड संपल्यावर असं होतं की अरे खरंच परत एकदा मी झिपऱ्या काढू का. गौरव तू झिपऱ्या आहेस असं मला म्हणायचं नाही आहे, अजिबात पन इंटेंडेड नाही आहे, पण खूप कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही मराठी भाषेसाठी अनेक मुद्दे समोर आणता आणि आम्हाला हसण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भाषेविषयी प्रेम वाटायला लावता आणि पुस्तकं वाचायला लावता, हो की नाही? सॉर्ट ऑफ, येस. ही संकल्पना सोनी मराठीची होती हे विशेष, अप्रतिम. थँक्यू. सई,
मॅड परफॉर्मन्स होता. गौरव जेव्हा म्हणाला साहित्य संमेलन तेव्हाच आम्ही फुटलो. आणि पुढे ऑफकोर्स तुमचा हा ही सिरीज म्हणजे तुमचा हातखंड आहे. चेतू तुझा तंद्रीवाला चेहरा मला भयंकर आवडतो, फारच मस्त. आणि गौरव मस्त, मजा आली म्हणजे नेहमीप्रमाणे, व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स. मजा आली नेहमीप्रमाणे, खूप मजा आली.